गुरुवार को खगोल प्रेमियों की नजरे आसमान में धूम केतु देखने पर टिकी थी लेकिन उन्हें एक स्टार लिंक सेटेलाइट देखने को मिली जिसे लोग धूम केतु समझ बैठे लेकिन वैज्ञानिकों ने बताया कि यह एक सेटेलाइट है जिसे हाल ही में लॉन्च किया गया है ग्रामीण क्षेत्र में इसे दूरबीन और टेलीस्कोप से देखा गया गुरुवार की तरह शुक्रवार को भी इसे देखा जा सकता है इसके बाद यह नहीं दिखेगा वही धूमकेतु सामान्य आंखों से नहीं देखा जा सकता पचास हजार साल बाद पृथ्वी के काफी नजदीक एक हरा धूमकेतु आने की जानकारी लोगों को मिली थी जिसके बाद गुरुवार की रात ऐसी लोग आसमान की ओर नजरें लगाए हुए थे लेकिन उन्हें धूमकेतु तो नहीं दिखा बल्कि एक लंबी चमचमाती स्टारलिंग लिंग सेटेलाइट देखने को मिली जिससे हर कोई धूमकेतु समझ बैठा वैज्ञानिकों का कहना है की यह एक स्पेस स्टारलिंग लिंग सैटेलाइट था जो भारत का न होकर अमेरिका के कारोबारी एलन नमस्कार आहे जिसे इंटरनेट की बेहतरीन सुविधा के लिए लॉन्च किया गया है यह पृथ्वी से 500 किलोमीटर ऊंचाई पर पृथ्वी के चक्कर काट रहा है इससे पहले वर्ष 2019 में इस तरह की स्काई ट्रेन आसमान में देखा गया था आज सूर्यास्तानंतर 7:20 वाजता दक्षिणेकडून उत्तरेकडे जवळजवळ जाणारी एक वस्तू लोकांनी पाहिली आणि लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण झालं आहे कारण लोकांना असं वाटलं की तो धूमकेतू किंवा उल्का किंवा आकाशातून पडणाऱ्या जे सॅटेलाईटचे तुकडे असावेत असं वाटलं खूप मला फोन आल्यानंतर मी पण पन, मला पण ते पाहता आलं तर खरं तर ही आ, स्पेस एक्स हे सॅटेलाईट ट्रेन असं त्याला म्हणतात तर हे स्टार्लिंग सॅटेलाईट्स आहेत आणि जगातून अनेक ठिकाणी हे दिसतात दोन हजार एकोणीसमध्ये खरं त्याची सुरुवात झाली आणि जगामध्ये इंटरनेट प्रोवायडर म्हणून हे सॅटेलाईट्स कामाला येतात आणि जवळजवळ पंचावन्न सॅटेलाईट्सची ती मालिका होती एका मागून मागून एक ते सॅटेलाइट जातात असं अनेकां लोकांनी पाहलाय आत्ता दोन तीन दिवसापूर्वी पण काही लॉन्च त्याचं झालेलं आहे या सॅटेलाइटच सा। तर अशा प्रकारचे सॅटेलाइटची ही जी मालिका आहे त्याला स्काय ट्रेन असं पण म्हणतात तर हे आपल्याला दिसणार आहे त्यामुळे काही घाबरण्याची कोणाला गरज नाही आहे आणि अतिशय चांगली ही खरंतर तर आकाशातली ही वस्तू आपण नागपूर में बैद्यनाथ क्षेत्र परिसर रात आठ बजक गा मिनिट इसे आसमान मी देखा गया ग्रामीण क्षेत्र मी या काफी साफ नजर आया पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख बी न्यूज नागपूर